धन्यवाद राहुल। तर विनंती करतोय दोन्ही संघांना की आपण फास्ट खेळायचंय। तो चला सामना लगेच सुरू करायचा। बघा विकेट गेल्यानंतर आपण एकत्र येऊ नका, जरा थोडंसं सहकार्य करा। निलेश आम्हाला धन्यवाद, थँक्यू। तर दोन्ही सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आमच्या आयोजकांकडून, आमच्या समालोचकांकडून, आमच्या सर्व पूर्ण प्रेक्षकांकडून। तर गुणंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगार सिद्धू पाडील, तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, या वेळेला आशिषला आपण पाहू शकता। पहिला चेंडू यावेला शरीराचा वेध घेतोय, पहिला चेंडू इथं मात्र डॉटची समाप्ती होते। चांगली गोलंदाजी बघायला मिळते, पहिला चेंडू आणि इथे मात्र मोठा फटका मारायचा होता आशिषला। चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती। तसं प्रेक्षकांच्या माध्यमातील सामना आहे तो म्हणजे बदलापूर कुळगाव बदलापूर विपक्ष आपण तो वाडेघरमध्ये वाडेघर संघ नाणेफेकी जिंकली आणि कुळगाव बदलापूर संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलंय। तर गोलंदाजी मार्गवर सिद्धू राईट आम ऊर तिकडे मार्ग होतो शायकला आशिष, चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता, एसटी रक्षक बीट होतो यावेळेला। किती चांगली गोलंदाजी बघायला मिळते, गती थोडी कमी होती पण चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती, ऑफसाईडला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण आपण थर्डमॅनला पाहू शकता, एक क्षेत्रक्षण गली रिझनमध्ये, एक पॉईंटला क्षेत्रक्षण, डीप कव्हरला क्षेत्रक्षण आणि मिड ऑफला क्षेत्र। हा चेंडू बॅकपॉटला जातो, पंच करतोय चेंडूला, कव्हर्समध्ये क्षेत्रक्षण आहे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही। सिंगलने खातं उघडलं जातं इथं मात्र, अशीच आपलं खातं उघडतं आहे, कुळगाव बदलापूर संघाचं खातं उघडलं जातं आहे। तर पुणे त्या गोलंदाजी मार्गवर सिद्धू स्ट्रायकरला फलंदाज असणार, यावेळेला सुरेश असणार आहे, पाहिजे सुरेश कशाप्रकारे फलंदाजी करतोय। चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय इथं मात्र चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, यासाठी सिद्धू पाडील जाणला जातोय। खरं का वाडेघर म्हटलं तर फिरकीचं माहेरघर यासाठी ओळखला जातो संघ। तर सिद्धू पुणे त्या गोलंदाजी मार्गवर शकला सुरेश, चेंडू बॅकपट जातोय, लेट कट करतोय इथं मात्र, स्वप्नीलला बीट करून चेंडू सीमा पार जातोय का पाहिजे, आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमा पार, सुरेशच्या बॅटमधून पहिला चौकार। क्षेत्ररक्षकाला चुकाल तर विजयाला मुकाल, आणि इथं मात्र स्वप्नील चूक करतोय। चेंडू यावेळेला आपण मात्र बॅकपॉट गेलो होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय, इथं मात्र षटक संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक वाजवी षटक संपलंय, धावसंख्या दाखवल का आपण पाहू शकता, यावेळेला पाच धावा आपण पाहू शकता। चला बघा एकत्र येऊ नका, जरा थोडंसं सहकार्य करा स्वप्नील, निलेश आपण मीटिंग घ्या, पण शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या, खेळपट्टीवर मीटिंग घेऊ नका, आपण थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, कारण का आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, महत्त्वाचा दिवस म्हणजे आपण तो फायनलचा दिवस आहे आज, कारण की आज दोन सामने एक्स्ट्रा असणार आहेत, त्यामुळे दोन्ही संघाला विनंती असणार आहे आपण जरा थोडंसं सहकार्य करायचं आहे। तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतं आहे। प्रथमेश कमी दिवसात खूप मोठं नाव कमवलं ह्या गोलंदाजाने, फिरकीचा जादूगर पुन्हा एकदा बघायला मिळतंय। कारण सिद्धू पाटीलचे आपण बघतो बरेचसे खेळाडू आपण इथं सिद्धूच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत। तर प्रथमेश येतोय, तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, या वेळेला आशिष आपण पाहू शकता। तर प्रथमेश गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं मानेरा यांकडून, हा चेंडू इथं मात्र खोलवर टप्प्याचा फेकला होता, ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू जातो यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून मिडॉनचा क्षेत्रक्षण, ते चेंडूला फील्ड करतो, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही। तर सगळ्या धावफलकातील कुळगाव बदलापूर संघाची सहा धावा आपण बिनबाद पाहू शकता। तर सुरेश येतोय, सुरेशच्या बॅटमधून एक चौकार आला आहे, तर पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय। प्रथमेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक म्हणतो, पी टूचं षटक, यावेळेला ऑफसाईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, एक क्षेत्रक्षण थर्डमॅनला, एक गली रिझनमध्ये, एक पॉईंटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, कव्हर्सला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता। तर एक क्षेत्रक्षण आपण लॉंग ऑफला पाहू शकता, लॉंग ऑफ रिझनमध्ये, ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लागला क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लागला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, मिड ऑनला क्षेत्रक्षण, वडीश लॉंगनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता सिद्धू पाडीलला। तर प्रथमेश यावेळेला पुढे सरसावले, ड्राईव करतो चेंडूला, चेंडू जातो डीपमध्ये, एक शकावर रिझनमध्ये, चेंडू जोपर्यंत फीड होईल तोपर्यंत इथे मात्र आपण तर दोन धावा कंप्लीट केले जातात। या समेन अतिशय आमचे चांगले समालोचक ओंकार शेट्टी देखील आम्हाला जॉईन होतात, स्वागत आहे ओंकार आपलं देखील।
खरं का डे नाईट टुर्नामेंट कवर करतायत, त्यामुळे थोडंसं उशीर होतोय मैदानात पोचण्यासाठी. तर धावसंख्या दाखवाल का ते आपण पाहू शकता, 8 धावा आपण पाहू शकता. तर पुणे गोलंदाजी मार्गवर प्रथमेश क्षेत्रक्षमे थोडंसं बदल केलं जातं, यावेळी थोडीशी मीटिंग घेतली जाते मैदानात, थोडं सहकार्य करा वाडेकर संघ. तर 25 मिनिटाचा अवधी असणार आहे आपल्याला. तर प्रथमेश गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय, मानेर ऐनकडून स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सुरेश. यावेळेला पुढे सरसवलता ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग करतोय, खूप चांगले गोलंदाजी बघायला मिळते, तेवढंच चांगलं इष्टिरक्षण निलेश कापशेकडून बघितले. सुरेश आक्रमण पवित्रा घेतो इथं, मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि थोडंसं ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलंय प्रथमेश सुरेश. यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसवला, इष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतो इथे मात्र, आणि फलंदाज मात्र इथं बाद होतोय. यश मिळतोय आपण इथं प्रथमेशला, आणि पहिला गडी बाद होतोय कुळगाव बदलापूर संघाचा. धावसंख्या दाखवल का ती, 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. तर नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती, अभिषेक येतोय. अभी येतोय नवीन फलंदाज. 1 गडी बाद धावसंख्या धाव फुलका ते आपण पाहू शकता, यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रथमेशला, एक संघ आपण आता यश लाभतंय, चांगलं इष्टिरक्षण दाखवलंय निलेश कापसेने. तर अभि आणि आपण म्हणजे तर अशीशी जोडी आता मात्र कशाप्रकारे, तर विकेश शेट दशरथ जोशी साहेबांचं देखील आगमन होते. आमचे 2 गुणलेखक आपण पाहू शकता, ऑफिशियल गुणलेखक वेग गणेश जोशी आणि हर्षल अनंत भोईर सातत्याने आमच्यासोबत आज जॉईंड आहेत. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता, इथे मात्र धावाची संधी आहे, पण चेंडू मात्र आपण इथं यावेळेला कलेक्टिंग होत नाहीये प्रथमेशला, आणि 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 9 धावा 1 गडी बाद कुळगाव बदलापूर संघाची प्रथम फलंदाजी करताना, तर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला आशिष प्रथमेश वैयक्तिक पहिलं व संघाचा दुसरा टेक होतोय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय, हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर, आमचा विकेट खेळलाय, चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय इथे मात्र चूक करतोय, 105 झेल इथे मात्र जमिनीला दाण होतोय, आणि 2 धावा मिळतात इथं मात्र आपण आशिषला, 2 धावा मिळतात इथं मात्र कुळगाव बदलापूर संघाला. धावसंख्या दाखवल का ते आपण पाहू शकता, 11 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला एकत्र येऊ नका, लगेच जरा सामना स्पीडअप करायचा आपण. पंचाला देखील विनंती असणार, रत्न मालिकर आपण सूचना करा, तर बेन सर आपण सूचना करायचंय. कपिल कपिल यायचं आपण, चला कपिल जरा फास्ट यायचं आपण, चला आपण इतर खेळाडू जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, कारण भरपूर नवीन खेळाडू आपण पाहू शकता प्रथमेश, अजून भरपूर असे नवीन खेळाडू आहेत की ज्यांचं आम्हाला नावं माहिती नाहीत, पण त्यांची देखील थोड्या दिवसात आम्हाला नावं माहिती पडतील. कपिल जरा लवकर आपण टी शर्ट प्रदान करा, लाईट टेलिकास्ट आहे. तर सिद्धू येतोय गोलंदाजी मार्गवर, थांबायचं जरा 1 मिनिट, आयोजकांनी सूचना केली आहे. बघा फक्त क्षेत्ररक्षण घेतला आहे, कारण का बघा जे खेळाडू येत आहेत मैदानातून ज्या बाहेर, सागर जरा पडद्याच्या बाहेर नाही आपण, प्लीज जरा लाईट होईल का सुरू आहे, थोडं सहकार्य करा. हां नक्कीच कपिलला बॅटिंग बॉलिंग नसणार आहे आज, कारण 2 षटकं पूर्ण झाले आहेत, फक्त क्षेत्ररक्षण घेतला आहे. गोलंदाजी मार्गवर सिद्धूला आपण पाहू शकता, सायकल फलंदाज अभि
चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा वडवलीचे जे खेळाडू मैदानातून येत आहेत, पडद्याच्या आतून येतात, त्यांना विनंती आहे मित्रांनो थोडस सूचनेचं पालन करा. सागर जरा सांगा आपल्या खेळाडूंना. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता, ऑन साइडला पुल करायचा होता, चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतो इथं, मात्र लेग बायच्या सर्वात एक धाव मिळते, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दहा फलकाते आपण पाहू शकता. 12 धावा प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतो इथं, मात्र आता मात्र आशिष आहे, पचा आशिष कशाप्रकारे फलंदाजी करतोय. सिद्धू राईट आर्म उर्तिकडे मार्गातो, स्ट्राईकला आशिष. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा आहे, खूप वेगवान चेंडू टाकला होता की आशिषला वाटलं स्लो येईल, पण सिद्धू मात्र खूप वेगाने चेंडू फेकतोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते वाडेकर संघाकडून, खास करून सिद्धूचं मी कौतुक करायला आहे, अनुभवी गोलंदाज आहे, अनुभवपणाला लावतोय. चेंडू इथं मात्र सोडून देतोय, पंच मला खूण करतायत की हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर जातोय. वंत तमिने बहर धावसंख्या दाखवल करते आपण पाहू शकता, 13 धावा एक एक धावेसाठी संघर्ष करतोय कुळगाव बदलापूर संघ. ऑन साइडला शतक्षण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आज चेंडू इथं मात्र बॅकवर्ड होता, स्क्वेअर कट करतोय, क्षेत्ररक्षक येतोय तिथून, मात्र एक धाव इथं, मात्र दुसरी धाव फेकी बघा खराब होते इथं, मात्र पुढे दोन धावा इथं मात्र कम्प्लीट केले जात आहेत. प्रशांत मात्र फेकी खराब करतोय, धावसंख्या धाव फलकाते आपण पाहू शकता, दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते कुळगाव बदलापूर संघाची, 15 धावसंख्या आपण पाहू शकता, इकडी बात 15 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. तर पुणे गोलंदाजी मार्गात सिद्धू राईट आम उर तिकडे मार्ग करतो, स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता, सलामीचा फलंदाज आशिष पाचक कशाप्रकारे फलंदाजी करतोय. हा चेंडू या वेळेला प्रॉपर टायमिंग होतं का पाहायचंय, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू सी मार्शा बाहेर आणतो, षटकार. थँक्यू थँक्यू. तर समाजसेवक माणिक जोशी साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरून सार बनवायचंय. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जातंय, पंच मात्र यावेळेला कोणतीही खूण करत नाही, षटक संपतंय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा फलकाती फक्त आणि फक्त कुळगाव बदलापूर संघ एक गडी बाद, 21 अशी धावसंख्या. बघा आम्ही सातत्याने सूचना करतोय की 12 खेळाडूच मैदानात ड्रिंक्स घेऊन जाणार आहेत, तर यानंतर सामना असणारे पिंपलास बी आणि पिशिवली संघाचे संघाना एक जर आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर धावसंख्या दाखवल करते आपण पाहू शकता 21, जर आशिषचा विचार केला तर आशिषने चांगली फलंदाजी करतो इथं, मात्र इकडी बात 21 अशी धावसंख्या कुळगाव बदलापूर संघाची. तर 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे, पाचा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा कुठतोय हा कुळगाव बदलापूर संघ, हा देखील एक खूप मजबूत संघ आहे, पण गोलंदाजी खूप चांगली केली आहे. एक प्लस पॉईंट असणारे कपिल गोलंदाजी करू शकणार नाही आहे, त्यामुळे येणाऱ्या गोलंदाजा अटॅकिंग क्रिकेट खेळ करावं लागणार आहे, अटॅक करावा लागणार आहे, कारण सिद्धूने 2 षटकं टाकल्यात, प्रथमच एक षटक टाकलं आहे, त्या 2 गोलंदाजाचा कोटा पूर्ण झाला आहे, पाचा येणारा गोलंदाज कशाप्रकारे आता गोलंदाजी करतोय. तर आमचे वकलनगावचे अतिशय चांगले समालोचक ओंकार शेट्टे देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. ओंकार स्वागत आहे तुमचंसुद्धा, आणि तुमचा संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय आमदार चषकमध्ये, कारण का आम्हालाही अभिमान आहे, वाकलन संघ जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करतो आमच्यासाठी ते गर्वाची गोष्ट आहे, कारण का ते खेळाडू देखील आम्हाला खूप चांगले प्रेम देतात, खास करून आपण बघितले तर अविनाश असेल, केतन असेल, कारण केतनच्या बाबतीत मी पहिल्यांदा सांगितलं जेव्हा मी त्याला धर्मवीर चषकमध्ये खेळताना सांगितलं होतं की हा येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठा खेळाडू ठरणार आहे. आज चेंडू इथे मात्र आपण इथं बॅटचा संपर्क होत नाही आहे, निर्धाव चेंडूची समाप्ती, अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता, बॅटची कड घेऊन चेंडू जातो या वेळेला रिझनमध्ये, जोपर्यंत स्वप्नील चेंडूला फीड करतो, एक धावांचा अवधी, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकाते आपण पाहू शकता, 22 धावा कुळगाव बदलापूर संघाची प्रथम फलंदाजी करताना. सर्वेश गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला आशिषला आपण पाहू शकता, आशिषने एक षटकार दाखवलाय, पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय सर्वेश राईट आर्म उर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची कड घेऊन चेंडू हवे ते चूक करणार नाहीये सर्वेश, इथे मात्र आशिषला परतवलं, बिग विकेट सर्वेशला मिळणारी पहिली सफलता. 2 गडी बाद कुळगाव बदलापूर संघाची धावसंख्या 22.
नक्कीच या मसोबाची कृपा या मानेऱ्या गावावरती सर्वांना आपण बघले तर सुखी समृद्धीने नांदवतोय हा मसोबा देव. तर नवीन फलंदाज येतोय आपण बघले तर चौथ्या क्रमांकावरती विशाल येतोय. विशाल आणि अभि ही जोडी, तर अभिचा विचार केला पाच चेंडूमध्ये फक्त आणि फक्त दोन धावा केल्यात. तर सर्वेश गोलंदाजी मार्गवर शकला अभि. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा आहे. पुन्हा एकदा बॅटची कट घेतो चेंडू. इथे मात्र अजून एक कॉटन बोल्ड घेतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. इथे मात्र सर्वे दोन चेंडूमध्ये दोन गडी बाद करतोय. तर विलासभाई मात्रे यांचं देखील आगमन होतंय. त्यांना देखील विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तेवढे चांगले 40+ खेळाडू देखील आहेत. सेत कैलास जी जोशी साहेब त्यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. नवीन फलंदाज येतोय संघ नायक अविनाश येतोय. तर पाहिजे स्पर्धेतील आपण बघतोय ॲड्रिक नोंदवतो का. तर पाहिजे स्पर्धेतील दुसरी ॲड्रिक नोंदवतो का. किशोरने एक ॲड्रिक नोंदवली आहे. पाहिजे सर्वेश जरा टाळ होते. सर्वेश साडी खूप चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. चार चेंडू फेकले आहेत, दोन गडी बाद केल्यात, एक धाव दिली. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण बोलले तर विशाल आहे. लोचतेकला आपण पाहिजे विनाश आहे. सर्वेश गोलंदाजी मार्ग पर राईट आर्म उर तिकडे मार्ग करतोय. चेंडू इथं मात्र ऑन साईडला खेळायचा आहे. बॅटची कड घेऊन जातोय. यष्टी रक्षक थोडासा बीट होतोय. इथं मात्र जोपर्यंत चेंडू फीड होईल तर या सर्कलमध्ये एक धाव इथं मात्र कम्प्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. 23 धावा, चौथा षटक प्रगती पथारे. आता आपण नवीन फलंदाज पाहू शकता. संघ नायक अविनाश एक भारी भक्कम शरीराचा फलंदाज. भरपूर ताकद आहे मनगडामध्ये, पण ताकद पेश करावी लागणार. सर्वेश हा चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता. यावेळेला खूप उंच गेलाय चेंडू. सर्वेशने सांगितलंय माझा झेल आहे, मी घेणार आहे, आणि तो झेल तो पकडतोय. इथे मात्र तिसरा फलंदाज बाद करतोय. अविनाश बॅक टू पवेलियन ओव्हर हॅट्रिक कम्प्लीट करतोय. इथे मात्र सर्वेश धावसंख्या दाखल करती 23 धावसंख्या पाहू शकता. गडी बाद झाले तब्बल आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत 4 गडी बाद 23 अशी धावसंख्या. तर नवीन फलंदाज येतो कुशाल. पाहिजे कुशाल कशा प्रकारे आता फलंदाजी करतो, काय गोलंदाजी करतोय सर्वेश. कारण मी मगाशीत म्हणालो होतो की आपण बघितलं तर वाडेघर संघ म्हटला तर फिरकीचा आपण येतो माहेरघर. तर अंतिम षटक घेऊन येतो. इथं मात्र प्रणीत येतोय. बघा जरी कपिल नाही आमच्या संघात असला आणि त्याने गोलंदाजी नाही केली, पण त्याची गोलंदाजी आम्ही उणी भासून देणार नाही. सर्वेशने काय गोलंदाजी केली बघितलं तर 2 धावा देऊन 3 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या आहेत. तर नवीन गोलंदाज येतोय प्रणीत. एक नवोदित गोलंदाज आपण पाहू शकता. वाडेकर संघामध्ये देखील नवीन नवीन चेहरे बघायला मिळतात. स्ट्रायकिंगला फलंदाज असणार यावेळेला आपण बोलले तर विशाल. दोषला कुशल प्रणीत गोलंदाजी मार्गवर वसार एंड कडून. चेंडू खूप चांगला होता. इथे मात्र ड्राईव्ह करायचा होता. चेंडू जातो एकशकावरती जममध्ये. क्षेत्रक्षक आहे. इथे मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते, पण फेकी अचूक येत नाही. बॅकिंग देखील नाही येत. जिथे एक धाव तिथे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 3 वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकते. 26 धावा आपण पाहू शकता. 4 गडी बाद 26 अशी धावसंख्या कुळगाव बदलापूर संघाची. आता मात्र कुशल स्ट्राईक एंडला आहे. पुणे तर प्रणीत गोलंदाजी मार्गवर. चला जरा फास्ट सामना खेळायचा आहे. प्रणीत गोलंदाजी मार्गवर साईडला कुशल. हा चेंडू इथं मात्र लिडिंग एज आहे. ऑन साईडला खेळायचा बॅटची कट घेऊन इथं मात्र फलंदाज बाद होतोय. इष्टी रक्षक वापरतोय. निलेश कापसे चूक करत नाही. पहिली सफलता प्राप्त होते प्रणीतला. कुशल बॅक टू प्रवीण. चला जरा नवीन पंधरा लवकर जायचं आहे. नवीन फलंदाज मुन्ना येतोय. 5 गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा. प्रणीत देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला शॉर्ट फाईन लेग
लॉन्ग लेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण लॉन्ग अंड रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. प्रणीत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर द कडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला पुल केला इथे मात्र आणि चेंडू जातोय ह्यावेळेला लॉन्ग लेट रिजन मधून सीमा पार. चौकार, उपयुक्त चौकार. विशालच्या बॅटमधून मित्र म्हणजे एक महत्वपूर्ण संघर्षमय चौकार आला आहे. खरं चौकांची नित्यांत गरज होते आणि तो चौकार आलाय. पण इथं प्रणीत गोलंदाजी मार्गावर प्रणीत आतापर्यंत आपण इथं 3 चेंडू फेकल्यात. इथं मात्र 7 धावातील एक सफलता देखील प्राप्त केली. चला थोडस सिवड करायचं आहे, फास्ट खेळायचं आहे. वडेकर संघ जरा थोडं सहकार्य करा आम्हाला. 3 चेंडू अजूनही बाकी आहे त्या षटकातील. त्यानंतर सामना असणारे पिशवली बी विपक्ष पिंपलास बी विपक्ष पिशवली. तर दोन्ही संघ बघा विजेता संघ लगेच आपण म्हणले तर तन्मय 11 वडोली बरोबर सामना खेळणार आहे. चालेल रवी, महत्वाची सूचना तुम्ही आम्हाला पोचवायला सांगितली. चेंडू बॅटची कड घेतो इथून मात्र फलंदाज बाद. प्रणीतला अजून एक सफलता प्राप्त होते. विशाल बॅक टू पवेलियन. तर नवीन पंधरा अमित येतोय. अमितला जर बघितलं तर मलंगड पट्ट्यातील एक अतिशय चांगला फलंदाज आशिषची आम्हाला आठवण येते. आशिष देखील आशिष कॅप घालून मैदानात येतो. राजेश फुलरे समाजसेवक, काल त्यांनी देखील खूप एन्जॉय केला सामना 40+ चेंडू इथं मात्र बॅटची कड घेऊन चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखवतात 31 धावा. कळू जोशी त्यांचं देखील इथे आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2019 आज अंतिम दिवस. तर अंतिम चेंडू पाहिजे तर किती धावा कुठतो इथं मात्र या चेंडूवरती. नवीन फलंदाज बघितलं तर आपण मुन्ना प्रणीत गोलंदाजी मार्कवर. चेंडू इथं मात्र स्वीप शॉट कर सूप खेळायचा होता पण चेंडू मात्र इथं थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमा पार देतोय. फायनलच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता इथे मात्र पण त्याला बीट करून चेंडू सीमा पार देतोय. चौकार, चौकारने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखवलं का ते पण पाहू शकता. यावेळेला 35 धावा आणि 36 धावांचं मापक लक्ष यावेळेला. सूरज गजानन भोईर यांचं देखील इथं आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर तन्मय 11 संघाचे संघनायक आपण येऊन व्यास आपण बघितले तर समालोचक कक्षामध्ये थांबायचं आहे. सतीश आपण येऊन थांबायचंय. कारण का सामना बघितलं तर लवकर संपतोय का पाहायचं आहे. कुळगाव बदलापूर संघ देखील खूप चांगला संघ कशा प्रकारे आता गोलंदाजी करतो आणि इथं मात्र या धावाकांपासून रोखतो का पाहायचं आहे. 35 धावा झाल्या, 36 धावांचं आपण म्हटलं तर एक छोटं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतंही लक्ष पूर्ण होत नाही आणि कोणतंही लक्ष आपण इथं क्रिकेटमध्ये छोटं नसतं, कोणतंही लक्ष मोठं नसतंय. तर सामना जेव्हा ते सुरू होईल तर ऐकणार आहोत आमचे एक अतिशय चांगले समालोचक ओमकार शेट्टी यांना. थँक्यू डीजे भोईर आणि अशोक गायकर साहेबांना विनंती करतोय. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चला लवकर वडोली संघाच्या संघनायक येऊन आमच्या समाजाच्या कक्षामध्ये थांबायचं आहे. सामना जेव्हा सुरू आहे तर ऐकूया आज प्रथमच चौथ्या दिवसामधील ओमकार शेट्टी यांना. धन्यवाद. थँक यू सो मच बाळू पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.
इस महाराष्ट्राचा आराधा दैवत राजा शिवछत्रपतींनी त्रिवार मानाचा मुजरा आणि ज्यांच्या नावानं ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता जे मसोबा क्रिकेट क्लब मानेरीच्या माध्यमातून स्वर्गीय लालशेठ भोईर यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांचं कार्य त्यांच्या आठवणी जपण्यासाठी जय मसोबा क्रिकेट क्लब मानेरे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र राहुल भोईर असतील हरीश भोईर असतील आणि भरपूर मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे. नाथा जोशी आणि त्याचबरोबरीनं जानू भोईर यांना इन्व्हाइट करतो या मंचावरती. आमचे प्रवीण जोशी असतील, लहू म्हात्रे असतील, हर्षद, विकी, तेजस भोईर या सर्वांनी केलेली मेहनत आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर जो प्रेक्षक वर्ग आनंद घेतो आहे स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृतिचषक 2019 या क्रिकेट स्पर्धेचा, त्या सर्व लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तर टार्गेट भरपूर छोटं आलं ही चर्चा मी करत होतो राहुलसोबत. जर वाडेकर कपिल जरी नसले तरी मात्र 50 आतमध्ये थांबू शकतील टीम बदलापूरला. कारण जी सुरुवात केली सिद्धू पाटीलनं ती भरपूर दर्जेदार होती आणि ते मध्ये एक मापक लक्ष घेऊन मध्यच्यातमध्ये उतरलेत. सलामीसाठी फलंदाज विजय आणि निलेश कापसे. विजय भोईर काय बॅटिंग केली होती, राहुलभाई पाटील चषक आडवळीच्या मैदानावरती इम्प्रेस केलं होतं. पहिल्याच मॅचमध्ये पूर्णपणे स्टँड ठेवून सामना जिंकून दिला होता याच विजयनं. तर गेम इज ऑन, सामना सुरू होतं. पहिलाच बॉल येतो मिड ऑनला, फील्ड आहेत तोपर्यंत मी इथे एक सिंगल. तर बदलापूर नगरीतनं हा संघ दाखल होतो आहे, कुळगाव बदलापूर. तर स्वागत आहे तुमचं या मलंगड परिसरामध्ये. फलंदाजीमध्ये आलं अपयश, मग तर गोलंदाजीमध्ये आपली एक वेगळी नक्कीच ओळख इथे टिकवायची असेल तर फाईट करावी लागेल विशालला. तर गोलंदाज विशाल सज्ज होते, त्याच्या समोर क्रिकेटचा एक अद्भुत क्लास निलेश कापसे. तर चेंडू तर ऑन साईडला, फ्लिक ऑन द रेस्ट, भरपूर वेग घेतला फिल्डरना, तो बंद मिळतील दोन धावा. तर एक चांगली सुरुवात निलेश कापसेच्या बॅटमधनं इथे होती आहे. तर व्यासपीठावरती शुभागमन होतं या मल्लंगड परिसराचं नाव ज्यांना पूर्ण महाराष्ट्रभर विधानसभेमध्ये पार्लमेंटपर्यंत पोचवलं तर नक्कीच पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय नक्कीच किरणदादा ठुमरे यांचं इथे आगमन होत असताना तर दादांचं आगमन झालं आणि लगेच दादांच्या शुभ असे नक्कीच आपण लालशेठ भोईर नक्कीच यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतोय. त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पण केली जाते. पाहू शकाल स्क्रीनवरती ते चित्र तुम्हाला दाखवत आहेत आमची टीम GTC. तर फुलांचा पुष्पहार इथे अर्पण केला जातो ज्या आज आपल्यामध्ये नाही आहेत. नक्कीच लालशेठ भोईर त्यांना इथे मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना नक्कीच शिवसेनेचं एक कार्यसम्राट नेतृत्व कर्तृत्व कसं असावं हे ज्यांनी समाजाला दाखवलं, शून्यातनं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं तर नक्कीच किरणदादा ठोंबरे इथे मात्र पुष्पहार अर्पण करतात. स्वराज्याचे रक्षण करते, आईच्या स्वप्नातलं राज्य सुराज्यच्या राजांना निर्माण केलं त्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. तर एकदा सिंहगर्जना झालीच पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज गिराज बुला छत्रपती शिवाजी महाराज की. तर धन्यवाद किरणदादा ठोंबरे. बॅक टू क्रिकेट जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे एक चौकार देखील आधीच्या षटकार आला आहे. आधीच्या बॉलवरती निलेश कापसेच्या बॅटमधनं त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतं गोलंदाज विशाल. टार्गेट तुमच्यासमोर भरपूर छोटं आहे, फक्त 36 जावा आणि समोर संघ मोठा आहे तो म्हणजे वाडेकर. तर मग इथे लढताना कुठेतरी घाम गाळावा लागेल विशालला. इथे लाईन भरपूर चांगली होती यावेळी कौतुक करेल. हा बॉलमध्ये इम्प्रेसिव्ह होता, पडल्यानंतर खाली राहिला शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, गती देखील चांगली होती. समोर निलेश कापसे आहे म्हणजे एका भागासमोर हा चेंडू इथे निर्धाव टाकला जातो आहे. अंतिम बॉल P1च्या षटकातील थोडेसे महागडे ठरलेत विशाल, 9 धावा आतापर्यंत आलेत. इथे शॉर्ट ऑफ लेन आणि फटका फसला, झेल कोण घेणार? यस, यष्टी रक्षक सांगतोय की हा झेल मी कॅरी करू शकतोय. निलेश कापसे नाराज करतोय, एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमध्ये नेहमीच पाहिजे सवय आम्हा सर्वांना झाली आहे. इथे मात्र तो थोडासा लवकर परतलाय, 8 धावेचं योगदान त्यानं दिलं, 5 बॉल त्यानं फेस केले आणि लागलेला पहिला धक्का टीम वाडेकरला आणि मी ते पहिले यश कुळगाव बदलापूर संघाचे गोलंदाज विशालला.
थैंक यू डीजे, ते भरपूर चांगलं संगीत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचं एक गीत होतं, कपाई केसरी गंध अमा शिवछत्रपतींचं छंद. मुखामध्ये एकच नाम घोष, जगदंब जगदंब. तर यामधनं जो संघ विन होईल तो लगेचच फाईट करेल तन्मय 11 वडवली. आणि जेव्हा जेव्हा या नावानं संघ उतरतो तेव्हा लगेचच आठवण होते युवासेना चषक बॅटिंग काय केली होती संगीतनं लाजवाब. 2012 फिरणारे स्ट्रोक आजही आठवत असतील. जीतभाऊच्या अगेन्स्ट त्यानं लगावलेले 3 बॉल 3 षटकार त्यानं ठोकलेलं याच मैदानावरचं ते अर्धशतक सर्व काही सांगून जाईल नेक्स्ट मॅचमध्ये. अखोट डब्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतात हा बॅटनं, इथेमध्ये पूल करताना अलॉंग द कार्पेट फील्ड आहे डीपमध्ये, तो पंत 2 धावा इझिली पूर्ण करतात विजय भोईर. तर विजय भोईर म्हटलं तर त्याच्याकडे भरपूर टेम्परामेंट आहे. तर सिद्धू पाटील म्हटलं की त्याच्याकडे नक्कीच सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता. आणि ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर हा एक खेळाडू असा आहे जो नेहमीच अंतिम टप्प्यापर्यंत टीमला सावरत असतो. रायगडामध्ये जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला बारक्या कांबळे आकाश तारेकरी 2 नावं नेहमीच पाहायला मिळत असतात. इथे फटका चांगला आहे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल सुनील गावस्कर त्यांच्यावर ना षटकार. सारी मानी रक्त शिवराई एकच आवाज हृदय. मॅच भरपूर लवकर इथे ओपन करायची आहे सध्या तरी हे सांगतात टीम वाडेकरचे. फाटा फलंदाज आताच एक उल्लेख केला की या फलंदाजाकडे टेम्परामेंट आहे, पण तो सांगतोय की आक्रमकता देखील ठासून ठासून भरली आहे, बिगिट्याने लगावला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र चेंडू भरपूर उंच देखील जातोय आणि अंतर देखील कापला आहे. चेंडू जाईल काव करणं बाउंड्री लाईनच्या बाहेर विजय भोईर. इथे ब्रँड लगावतो वाडेकर गावाचा षटकार. आई तुझे देवुले साजते गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान बालखिला नाचिन गुलाल उर्व चैताचे मैनान ग. नक्की जशी भरपूर संगीत आई एकवीरा मातेजी तुम्हाला ऐकायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. अग्री कुवांचं कुलदैवत अग्री कुवांचं श्रद्धास्थान ज्या माऊलीच्या आशीर्वादानं नेहमीच अग्री कोई लोक नक्कीच यशाचा प्रवास कारल्याचा डोंगर चढत असतात. कारल्याचा डोंगर जेवढा वरती आहे तेवढीच मध्ये वरून नजर देखील राहिली आहे एकवीरा मातेची पूर्ण आगरी कोळी बांधवांवरती, आणि म्हणून त्या मातेकडे एक श्रद्धास्थान म्हणून पाहिलं जातं. लेफ्टम बॉलर आहेत, फटका भरपूर चांगला आहे, टायमिंग अफलातून एलिव्हेशन नक्कीच कमी होतं. इथे झाला जेल मिस, कॅचेस विन द मॅचेस, इथे आव्हान सोपं आहे आणि विजय भोईर बरसलाय आणि त्यात त्याला मिळालं जीवनदान आणि धावेंचा दुष्काळ आणि त्यामध्ये आलेला हा षटकार. ट्वेंटी 29 29 आता फक्त 7 रन करायच्यात. तर भरपूर लवकर सामना खुला केला इथे मध्ये चेंडूचा जीपमध्ये लॉंग ऑनला. तर राहुल भोईर कधीपासून भरपूर चर्चा करत होते फास्ट खेळा फास्ट खेळा, इथे भरपूर वे मी म्हणाला आता वाजवतो संघ वाडेकर. हे देखील आजच्या दिवसामध्ये एक चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या बॅटमॅननं इथे दाखवलेली ताकद तर व्यासपीठावरती जर नजर टाकली तर भरपूर मोठ्या संख्येनं नक्कीच आमचे मान्यवर चिंचपाडाचे भाई मात्रे या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील लास्ट इयर भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली अग्री कोळी चषक, त्यानंतर मल्लंगड नक्कीच परिसराची ओळख, नक्कीच पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय नक्कीच कार्यसम्राट किरणदादा ठोंबरे ते देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे कैलाश शेठ जोशी असतील माणिक शेठ असतील तर भरपूर मोठ्या संख्येनं मानेऱ्याचा ग्रामस्थ देखील इथे आला आहे. तर त्या सर्वांना विनंती करतोय या मंचावरती हे व्यासपीठ आपल्या ही स्पर्धा आपली आहे स्वर्गीय लाल शेठ बोईर स्मृतीचषक 2019. तर टीम तन्मय 11 कॅप्टन इथे आलेत. तर तन्मय 11 म्हटलं तर या सीझनला भरपूर चांगली कामगिरी, सुरुवातीला थोडासा फॉर्मसाठी झगडत होता मध्ये नंतर कमबॅक केला. पुन्हा एकदा जर आपण डिसेंबरमध्ये पाहिलं तर थोडासा पुन्हा एकदा फॉर्मसाठी झगडला हा संघ, मात्र नंतर नव्यानं नक्की जे यंगस्टर घडले टीममध्ये जसा अनुभव त्या टीमला मिळाला आणि एक वेगळी छाप सोडतात अरविंद पाटीलच्या जोडीनं. पुणे यंगस्टर सतीश जाधवची देखील महत्त्वाची भूमिका तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. गोलंदाज तयार, क्लीन बोल्ट, भरपूर चांगला चेंडू होता
मग ते इथे फुटवर्क चुकीचं होतं, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, व फुल टॉसला लेग ग्लान्स करण्याचा वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि इथे लाईन मिस झाली. स्टम्प डाऊन टू ग्राउंड, फलंदाज बाद. आठ चेंडू आणि 22 धावा, वेल प्लेड. विजय भुईर 3 षटकार, 1 डबल, 2 सिंगल आणि 1 चेंडू डॉट. आणि नंतर मात्र ते क्लीन बोल्ड झाले. पहिले यश मिळाला आशिषला. इथे जर तुम्हाला वाडेकर संघासमोर मॅच जिंकायची होती तर मी नक्कीच 55 ते 50 टार्गेट हवं होतं, जिथे तुम्ही त्यांना थांबवू शकत असता. तर रन्स भरपूर कमी आल्या, फलंदाजांना अपयश आलं, त्यामुळे गोलंदाजांनी ते फाईट करता आली नाही आहे. मिड ऑफ इथे चेंडूला फील्ड करतील, तो पण अजून एक सिंगल. तर आज मात्र भरपूर चांगल्या टीम्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या दिवसाचा पोल जर पाहिला तर नक्कीच ते तुम्हाला भिवंडी परिसरात ना सचिन म्हस्के, विशाल त्यांचा संघ देखील पाहायला मिळेल, सुजाता स्पोर्ट्स पिंपळास गोलंदाज तयार. फुलटॉस होता हलक्या हातांना, इथे म्हणतात सॉफ्ट हँडचा भरपूर चांगला वापर, बॅटचा फ्लो. इथे सिद्धूचं सर्व काही सांगून जातो की त्यांना काय कमावलं आहे आज टेनिस क्रिकेट जगतामध्ये. तर तोपर्यंत मिळतील 2 धावा. बॅकअप भरपूर वेगानं देत आहेत आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकत आहे. स्को मोझॉन 33 ते 30 फलकावरती लागलेत. तर सिद्धू बाडेल म्हटलं की नक्कीच नेहमीच त्याच्या बॅटमधनं गॅपमधले फटके पाहण्याजोगे असतात. इथे व्हायचं आपल्या स्टाईलनं, हा विजयाचा स्ट्रोक इथे लगावला जाईल का? बॅकबोन ऑफ टीम वाडेकर सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं. 3 चेंडूमध्ये आता म्हणजे 3 धावा. तर इथे लाईन अतिशय चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकवरनं थोडंसा फ्लाय होऊन निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जसा चेंडू पडला तसा मध्ये त्याचा वेध घेतो डॉट बॉल. 3 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. भरपूर चांगली टुर्नामेंट, कौतुक करेल टीम जे मसोबतीतले मानेरे आमचे मित्र राहुल भोईर यांचं. भरपूर चांगली मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली आणि एक चांगलं नियोजन की ज्यांनी या मलंगड परिसरामध्ये घडून आणलं. या स्पर्धेचा जर विचार केला तर तिसरं वर्ष तुम्हाला पाहायला मिळतं. लास्ट इयर देखील भरपूर चांगली मॅनेजमेंट होती. यावर्षी अजून नवीन नवीन संकल्पना घेऊन तुमच्या समोर आले. ट्रॉफीज या स्पर्धेचं खास प्रमुख आकर्षण, एक दर्जेदार नक्कीच ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळते तुमच्या स्क्रीनसमोर. इथे मात्र लोव फुल टॉस हलक्या त्यांना बाहेर करतायत. सिंगल झाली एक कम्प्लीट, विजयाची धाव. आता मात्र कोणाच्या बॅटमन येईल? यस, आता मात्र स्ट्राईक मिळती या सिद्धू पाटीलला. स्कोअर इज लेवल, म्हणतं षटकं पूर्ण झाली आहेत जवळजवळ 3. तर मी मला थोडासा वेळ लागला कारण अशिष्य षटकामध्ये फक्त 5 धावे आलेत. तर जगदीश वायले यांचं इथे शुभागमन झालं आहे, तर मी इन्व्हाईट करतो आहे जगदीश वायले यांना या मंचावरती. तुमचं देखील या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय लालशेठ स्मृतिचषक 2019 तुम्ही पाहता नक्कीच आमचं व्यासपीठ नक्कीच पूर्णपणे भरलं आहे मान्यवरांनी. तर नक्कीच आमचं प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. स्वर्गीय लालशेठ स्मृतिचषक 2019 लालशेठ भोईर यांची एक अतिशय सुंदर नक्कीच प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. चेहऱ्यावरचं त्यांचं स्मितहास्य, आता जे आज आपल्यामधनं हरपलं आहे त्यांच्याच आशीर्वादानं. नक्कीच मानेरे गावात अनेक नक्कीच कार्यक्रम घडत असतात. एक ज्येष्ठ नागरिकांनी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून गावामधला त्यांचा मानसन्मान होता आणि त्यांच्याच नावानं नक्कीच इथे मात्र भरला आहे स्वर्गीय लालशेठ स्मृतिचषक. नाव बॅक टू क्रिकेट. इथे मात्र सामना नक्कीच वाडेकर नक्कीच संघानं जिंकला आहे. वेल प्लेड टीम वाडेकर. अवघ्या 19 बॉलमध्ये 36 धावेचं लक्ष त्यांनी पूर्ण केलं आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. आज चौथ्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळत असताना बदलापूर कुळगाव टीमला डॉमिनेट करून
सिद्धू पाटिल निलेश कापसे कपिल पाटिल आणि त्यांचा संघ वाडेकर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत. मदत